त्यांच्यासाठी हा पहिला व्हिडिओ नाही आहे. त्यांनी बरेच व्हिडिओ केले, मला घ्यायला यायचे, मला सोडायला यायचे कुठे असेल तर. आणि हे गाणं तसं गाणं नाही आहे, हे सिनेमातलं एक रोमॅन्टिक गाणं आहे. मम्मी काही बघायचं झालं तर युट्यूबवर शिवालीचं गाणं असं एक टाईप करून ती बघते. स्लो मोशन मध्ये माझे केस उडतात आणि मी दिसते असं होईल वगैरे, कधीच नाही. सिरियसली कोकण म्हटलं की भूत भीत हे आहे. आजी एकदम हॉरर मूवी सारख्या बाहेर आल्या, असे पांढरे आणि असे वर उभे राहिलेले केस तिचे. आणि हाय, हॅलो, नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, पायल वाजेच्या निमित्ताने मॅडची टीम माझ्या सोबत आहे. म्हणजे काय झालंय हे? हा खरंच, म्हणजे कसं काय जुळून आलंय? पायल वाजेची सिंगर, मॅडची सिंगर, राईट? सांगायला नको विशाल. इग्नोर नाही केलंय खरं तर, पण ते रिझन आहे एक, ते नंतर मी ह्याला विचारणार आहे. शिवाली कशी काय ऍड झाली? शिवाली या सगळ्या ग्रुप मध्ये मॅड पासून बघतोय आम्ही तिला. शिवाली नावातच खूप आहे आणि मॅड पासून जी कनेक्ट झाली तर आता बघू कुठपर्यंत सोबत असते. पण ऍज अन आर्टिस्ट खूप चांगली ती, तर म्हणून ती आपण आपल्या कामासोबत जर प्रामाणिक असलो तर काहीच अडथळे येणार नाही, तर ती कंटिन्यूअस राहणार आहे. मला वाटतं की ती खूप प्रामाणिक आहे, तर त्यामुळे मॅड नंतर आता खूप सारे मॅड रिटर्न पण करू आम्ही लवकरच. येस, मॅड रिटर्न. मग त्यावेळी जरी मला टॅग करा. येस, म्हणजे झालंय असं की यांनी माझ्या इंटरव्ह्यूची एक छोटीशी बाईट वापरली पण मला टॅग का नाही केलंय, मला हे प्रश्न पडलाय का नाही केलं. ऍक्च्युली टीम होती जी, मला माहित नव्हतं की आम्हाला विचारलं की हे करायचं का, म्हणलं वा. मग मी एक क्लिप हिला शेअर केलं की हे करू का परमिशन असेल तर, ती बोलली डन, काही प्रॉब्लेम नाही करू शकतो. आणि ते केलं आणि खूप चांगलं प्रमोट झालं ते. येस, चालेल. आणि मला पण ते आवडलं कारण शिवालीसाठी मी चालते. आपली मैत्रीण आहे ती यार, एवढी चांगली, खूप चांगली. म्हणजे हास्य जत्रेमध्ये इतकं चांगलं तिला फेम आहे, क्रश आहे ती सगळ्यांची. ओ माय गॉड. मग सेटवरती कसं होतं हिच्यासोबत? सेलिब्रिटी वाली फिलिंग दिलेली की शिवाली आहे म्हणून? नाही, ती एकदम प्रामाणिक होती, एकदम एकदम साधी, खूप साधी ती. असं खूप साऱ्या लोकांसोबत काम केलंय ना, तर त्यामुळे माहिती आहे. आणि हिच्यासोबत काम केल्यानंतर म्हणूनच मी आज तिच्यासोबत उभा आहे, कारण की ती खूप प्रामाणिक आहे कामासोबत आणि ती सगळ्याच गोष्टीसोबत खूप साधी मुलगी आहे. तर त्यामुळे मला अजून जास्त काम करणं आवडतं तिच्यासोबत, म्हणूनच हे पायल वाजे गाणे तुम्ही बघताय. काय बोलशील एवढं कौतुक ऐकून, काय होतंय आता? नाही नाही काय नाही, ते सतत असंच बोलत असतात माझ्याबद्दल. पण काय पण हो, खूप खूप छान आहे खरं तर. माझा खूप चांगला अनुभव होता यांच्याबरोबर, खूप प्रोफेशनल, खूप चांगलं. म्हणजे जिथे मैत्री पाहिजे तिथे मैत्री, पण कामाच्या ठिकाणी प्रोफेशनली तितकंच चांगलं काम. म्हणजे त्यांच्यासाठी हा पहिला व्हिडिओ नाही आहे, त्यांनी बरेच व्हिडिओ केले आहेत. पण मॅड माझ्यासाठी रिलीज लवकर होणारा खूप महत्त्वाचा एक व्हिडिओ होता, ज्याला मिलियन्सनं व्ह्यूज आहेत. आणि हा, आणि 2 दिवस शूट केलं त्याचं सुद्धा आम्ही. यांनी एक दिवस त्यांचे टेक शूट करून घेतले आणि माझा एकच दिवस फ्री होता. आणि मग मी आल्यानंतर आमचं जे काही असतील आणि मग माझे एकटीचे असतील, असे आम्ही ते एका दिवसात शूट करून घेतले. पण इतकी मेहनत, म्हणजे हे स्वतः ऍक्टिंग करायचे, सगळं सांभाळायचे तिथे, कोणाला काय लागतंय का, कोणाला मला घ्यायला यायचे, मला सोडायला यायचे कुठे असेल तर. यांचं झालं अरे शिवालीला घ्यायला, आम्ही जातो, मी जातो. अजूनही ते तसंच करतात, त्याच्यामुळे मला असं खूप प्रामाणिक पण काम करणारे लोक खूप आवडतात. आणि मग मला असं वाटलं की हे गाणं सगळ्यात जास्त, सगळ्यात प्रामाणिकपणे लोकांपर्यंत कोण पोहोचवेल तर VR म्युझिक स्टेशनच पोहोचवू शकतात म्हणून. आणि म्हणून मी यांना अप्रोच झाले, म्हटलं की प्लीज माझं असं गाणं आहे, मला ते रिलीज करायचं आहे. आणि या गाण्याबद्दल असं सांगेन की आम्हाला जे आधी हे आलेत, अनुभव आले, ते असे होते की हे गाणं खूप स्लो आहे, हे उडतं गाणं नाही आहे. आत्ता सध्या ट्रेंडिंग जशी गाणी चालू आहे तसं गाणं नाही आहे. आणि युट्यूबर्स जे आहेत आत्ताचे फेमस,
तेही कोणी नाही आहेत ह्या गाण्यात. तर म्हणजे असं असतं ना की ते चेहरे असले की ते गाणं लगेच हिट होतं, मग ते गाणं काही असो. सो मग ते लोक नाही आहेत, सो असं गाणं काहीच नव्हतं. सो आम्हाला कोणी अप्रोचच होत नव्हतं. आम्ही जिकडे जायचो ते सांगायचं नाही नाही खूप साध आणि असं गाणं हा उडतं गाणं नाही आहे, मग कसं बघणार लोक. पण आत्ता मला असं वाटतंय की त्यांना कळलं असेल की हे गाणं खूप कमालीचं गाणं आहे आणि हे गाणं तसं गाणं नाही आहे, हे सिनेमातलं एक रोमॅन्टिक गाणं आहे. आणि लारिसाने इतकं सुंदर गायलंय ना ते यार, इतकं सुंदर. आणि आम्हाला खूप कमेंट आल्यात, इतकं सुंदर आवाज, इतकं सुंदर कंपोजिशन. म्हणजे अशी कमेंट आहे की कधी सुरू होतं आणि कधी संपतं कळतच नाही गाणं. छोटस इतकं सुंदर आहे, हो ऐकतच राहावं असं वाटतं, इतकं सुंदर गाणं आहे. बरं एवढं बोलताय तर होऊन जाऊ दे थोडं. आणि तुमच्या अदाकारी त्याच्यावरती नाही प्लीज ना थोडस. हे सुनती गाणं तिच्याकडे शब्द विसरती आज, माहित नाही काय झालंय मला, झोप झाली नाहीये बहुतेक, माझी शब्द विसरते मी बऱ्याचदा. पण आय ट्राय, साथ द्या मला. ऑफकोर्स पैंजण ऋण झुण वाजती आज मनातून छन छन नन छन 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 नन छन 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 हो थेंब हे गुण गुण लागती दाही दिशानी छन छन नन छन 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 नन छन 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 हा जीव सुखाचा हा स्पर्श वाटे नवा गार वारा छेड तारा नाद होई असा छन छन पायल वाजे छन 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 पायल वाजे छन छन छन. काही कशाची गरजच नाहीये हिला, माहितीये ना, म्युझिक बाकीचे इन्स्ट्रुमेंट काहीच गरज नाही. मला जे पहिलं गाणं आलेलं ना ते इतकं सुंदर, म्हणजे मी रेडी झाले, मला करायचं आहे हे गाणं असं खूप सुंदर आहे. गोष्टीमुळे ते गाणं मी घेतलं, म्हणजे तो तिथला स्वार्थ ह्याने साधून घेतला परफेक्टली. म्हणजे तुझ्याकडे येणार होतं ते गाणं असं, म्हणजे तुझ्याच तटात पडलं ते गाणं ना. अगोदरपासूनच मी बोललो होतो की हिने जसं दाखवलं तसं वाटत, अरे यार इतकं भारी कॉन्टेंट. मीला विचारलं सिंगर कोण आहे, मला सांगितलं नव्हतं हिने आणि टीम पण नाही सांगितलं, पण ते लकीली तिने सांगितलं मला की शाली तुझ्याकडे रिलीज कर. सो थँक्यू शिवाली. थँक्यू. खरंच कारण इतकं छान आणि मॅड पण इतकं सुंदर अजूनपर्यंत ते युट्यूबला सुरूच आहे, ट्रेंडिंगवर असतंच ते. 1-2 मिलियन्स किती झाले आहेत ना, 2.3 मिलियन्स, म्हणजे काय छान. हे पण तितकंच जाणार आहे आणि खरंच प्रेक्षकांचं तेवढं प्रेम मिळते. बरं घरचे काय, तू मगासपासून बघते, घरचे आई बाप शेअर करतायत व्हिडिओ, रोज रोज बघतायत एवढी आई वडील, म्हणजे हास्यचित्रात मुलगी आहे तो एक प्राऊड फील वेगळा युट्यूबवरती बघायचा. माझी मम्मी आता युजली मम्मी ज्या असतात त्यांच्याकडे इंस्टाग्राम किंवा असं काही नसतं वापरायला, सो ते टीव्हीवर युट्यूब लावते मम्मी आणि ते शॉर्ट्स बघत असते. सो तिला ते खूप एंटरटेनिंग असतं. सो मम्मी काही बघायचं झालं तर युट्यूबवर शिवालीचं गाणं असं एक टाईप करून ती बघते. सो तिला ते खूप हे आहे. आणि जेव्हा लिंक आली ना मला गाण्याची अपलोड झाल्यानंतर, मी आमचा ग्रुप आहे चार परब नावाचा, आम्ही चौघं, सो त्याच्यावर मी टाकली आणि त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटाने मलाच चारदा माझ्या गाण्याची लिंक आली, मम्मी पप्पांनी पाठवलेली, माझ्या मुलीचं गाणं आलंय बघा, माझ्या मुलीचं गाणं. सो ते इतके एक्साइटेड होते, इतके एक्साइटेड होते. मम्मी रोज स्टेटसला ठेवते, पप्पा रोज स्टेटसला ठेवतात, सगळं होतं, सगळं करतायत ते जितकं पॉसिबल त्यांच्याकडून होईल तेवढं. इतकी स्ट्रॉंग पी आर टीम आहे तुझ्याकडे, कमाल पी आर टीम आहे. बरं काय अजून विचार केलाय या तिघांनी मिळून परत एकदा काहीतरी घेऊन यायचं आहे ना? लवकरच दिसेल, लवकरच येईल. आणि लॅरिसा मला आताच म्हणाले की आपण खूप काम करू एकत्र, कारण मी सांगेन की आतापर्यंत मी बऱ्याच म्हणजे ऍक्ट्रेसेसना व्हॉइस दिलाय, पण जेवढा तिला माझा आवाज सूट झालाय ना, कारण लकीली मला दोन्ही वेळेला असं झालं की व्हिडिओ आधी शूट झालेला असल्यामुळे मी फार तिची बॉडी लँग्वेज आणि तिची पर्सनॅलिटी आणि हास्यजत्रेतलं तिचं सगळं अभिनय पाहिला होता, त्यामुळे तिला आपला कुठला व्हॉइस टेक्स्चर सूट होईल, कारण सिंगर्समध्ये पण व्हॉइस टेक्स्चरचं पण एक आमचं एक असतं की असं ह्या गाण्याला हा आवाज, ह्या गाण्याला हा आवाज, तर तिच्या बॉडी लँग्वेजप्रमाणे मी थोडंसं ते विचारपूर्वक कॉन्शियसली तो आवाज मॉड्युलेट करायचा प्रयत्न केला आणि ते खूप छानरीत्या फायनल आउटपुट त्याचं आपण सगळे पाहतच आहोत.
त्यामुळे इट्स अ ग्रेट थिंग. नक्कीच, आणि त्याच्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत इतक्या छान प्रकारे पोहोचले. अगदीच त्याचं व्हिज्युअलायझेशन बघायला गेलं ना, तर इतकं सुंदर त्याचं व्हिज्युअलायझेशन केलंय सिनेमातलं, अगदी करतात त्या प्रकारे त्याचे फ्रेमिंग्स वगैरे आहेत परफेक्ट असे, इतके सुंदर तुझ्यावरती चित्रित केलेले आहेत. एवढी गोड गोंडस तू स्वतः विचार केलास असा कधी दिसू शकत होती? कधीच नाही वाटत मला, म्हणजे कधीच वाटलं नव्हतं असं वगैरे स्लो मोशन मध्ये माझे केस उडतायत आणि मी दिसते असं होईल वगैरे, कधीच नाही सिरियसली. पण मी खूप हॅपी आहे कारण स्लो मोशन मध्ये आतापर्यंत मी रिल्स शूट केलं, पण गाणं एक असं प्रॉपर इतकं कमर्शियल इतकं सुंदर गाणं चित्रित झालंय ना, मी काय सांगू. म्हणजे आम्ही कौतुक करावं इतकं कमी, असं नको व्हायला आम्हीच कौतुक करतोय का, पण ते तितकं झालंच आहे. बरं, एखादा फनी किस्सा या गाण्याच्या दरम्यान झालेला सांगायला आवडेल तर, आणि शिवाली ते फनी काहीतरी झालं पाहिजे. फनी किस्सा फनी म्हणजे हेच आहे, मी बऱ्याच आत्ता इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा सांगितलं की आम्हाला एक दिवस वाया गेल्यानंतर कळतच नव्हतं काय शूट करायचं. मग हे लोकांनी मला रात्री झोपायला वाटलं, तू जा तू फ्रेश राहा फक्त उद्या, आपल्याला सकाळी लवकर उठून सुरू करायचं आहे. आणि सकाळी उठले मी गाडीत बसले आणि गाडीत आम्हाला सांगितलं की मला स्क्रीन प्ले सांगितलं रात्री काय या लोकांनी डिस्कस केलं आहे की आपण असं करतो, मला हे भारी आहे, हे भारी आहे कालच्यापेक्षा. सो इतकं ते आणि शेवटचा जो टेक, हां फनी किस्सा म्हणजे हाच आहे. मग अजून सांगितलं आम्ही आठवलं पटकनला की मला चेंज करायचं होतं अगं, आणि हे सिरियसली कोकण म्हटलं की भूत भीत हे आहे. आणि तो पटकन असा एक विचार येऊन जातो डोक्यात गं, कितीही काही विचार केला तरी. आणि संध्याकाळची वेळ झाली आणि शाळेचा ड्रेस घालायचा होता मला ना, आम्हाला घरच सापडे ना तिकडे जिथे शूट केलं, पाळणा बिळणा बांधला आणि आम्ही 15 मिनिटं चालतो घर आतमध्ये. नाही नाही असं आतमध्ये चालत गेलो आम्ही एक अगदी आणि गेलो आणि तिथे एक घर दिसलं, एकदम डेंजर हॉरर घर होतं, कोकणातलं एकदम हॉरर घर. आणि तिथे तोडलीस खुर्ची आणि आणि तिथे आम्ही गेलो आतमध्ये आणि ते घर दिसलं आणि संध्याकाळ काळोग झालेला आणि तिथे ना लाईट नव्हता रे, दिवे होते, दिवे होते फक्त पणत्या लावलेले ना, दिवे रॉकेलवाले दिवे लावलेले तिथे. आणि मग त्या आजी एकदम हॉरर मूवी सारख्या बाहेर आल्या, असे पांढरे आणि असे वर उभे राहिलेले केस तिचे, आणि माझं असं झालेलं पटकन काहीतरी करा पटकन, जेणेकरून निघा इथून पटकन. मी गेलो त्यांना म्हटलं, ते माझ्याबरोबर दोघं जण होते, ते म्हणाले की आजी ताईला चेंज करायचं आहे वगैरे 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 वगैरे. आणि त्यांनी दिला करून, त्या चांगल्या होत्या, फक्त तो ते जे फिलिंग होतं ना ते इतकं हॉरिबल होतं ना, बापरे डेंजर. माझं असं होतं तर ए तुम्ही बाहेर आहे ना, हो आहे आहे, हां ए तुम्ही बाहेर आहे ना, हो आहे ए तुम्ही, सतत माझं 2-2 सेकंदाला मी विचारतो बाहेर आहात ना तुम्ही, बाहेर आहात ना तुम्ही, केलं आणि पळ काढलाय माझं आम्ही तिथून, पळ काढलाय लिटरली. कमाल हे होत ते एक्सपिरियन्स, हा किस्सा कमाल एक्सपिरियन्स. बरं, हा किस्सा हास्यत्रेच्या टीम पर्यंत पोहोचलाय ना? बरं, हा इंटरव्ह्यू बघितल्यावर सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यावरती जोक्स बनले पाहिजेत आता. येस, तुम्ही हिला हास्यचित्रित बघितलंच असेल, काय कॉम्प्लिमेंट किंवा कोणता लुक तिचा आवडतोय? तिचं प्रेझेन्स ऑफ माइंड मला खूप आवडतं, म्हणजे पटकन असा पंच जो तिचा असतो ना दरवेळेला, तो मी घरी पण सगळे कौतुक करत असतात तिचं, आणि तेच एक सांगेन. आणि बाकी सगळ्यांना हसवत राहा, अशीच गोड राहा. ती विसरते ना स्क्रिप्ट विसरून जे हसते, ते मला खूप आवडतं. हा ते मला आवडतं. हा नंतर जी स्माईल असते ना तिची, ती वाली स्माईल किल्लर आहे, ते आवडते. आणि त्यानंतर गोस्वामी सरांचा हो माईक वर मग शिव्या मिळतात, ते कधी ऐकलं नाही. माईक वर एक डोस मिळत, हसू नका आपल्याला वेगळं करायचं आहे काल केलेलं, हो सॉरी सॉरी, नंतर मग पुन्हा चालू होत. येस, आणि ही अशीच मजा मस्ती चालू राहणार आहे, हास्यत्रेतून तो भेटतच राहील, शिवाय नवीन नवीन प्रोजेक्ट शिवाली सोबत करत राहा, कारण आम्हाला पण शिवालीला बघायचं वेगवेगळ्या लुक्स मध्ये. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट, थँक्यू. Thank you.